सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे। नोकरदार व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल। आज तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती प्रसन्न राहतील। व्यापारामध्ये तुम्हाला लाभ मिळेल। कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील। पत्नीच्या आरोग्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल। आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करावं। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की कुटुंबाची जबाबदारी उचलण्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल, पण या जबाबदाऱ्या पार पाडताना तुमच्यावरती अनामिक भार जाणवेल, त्यामुळे तुम्ही ताणतणावामध्ये राहाल। आर्थिक स्थितीवर बोलायचं झाल्यास तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील। पैशांशी संबंधित एखादं चांगलं काम आज पूर्ण होईल। आज नशीब 76% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करावी। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कार्यक्षमता आणि तुमचे कष्ट पाहता कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल। जर तुम्ही सामाजिक कार्य करू इच्छित असाल किंवा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर तुम्हाला याचा फायदाच होईल आणि मानसिक शांती मिळेल। आज जमिनीशी संबंधित देवाणघेवाण तुम्ही करू शकता। आज नशीब 63% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज गायत्री 40 पठण करावं। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ नाही। जर तुम्ही व्यापारामध्ये एखादं नवीन काम सुरू करू इच्छित असाल तर आज तुमचं नुकसान होऊ शकतं। तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा वादविवाद वाढू शकतो, तसेच कुटुंबातही कलह वाढू शकतो। तुम्ही आज बायकोच्या आरोग्यामुळे चिंतेत असाल, त्यामुळे बायकोच्या आरोग्याची काळजी घ्या। आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्यावं आणि तेल अर्पण करावं। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस थोडा चांगला असणार आहे। आरोग्याबद्दल बोलायचं तर प्रकृती थोडी खराब राहू शकते। आज तुम्ही सगळ्या चिंता बाजूला ठेवून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं। योग्य वेळी तपासणी करावी, अन्यथा एखाद्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागेल। जोडीदारासोबत तुमचे मतभेद होतील। हे मतभेद घटस्फोटापर्यंत पोहोचू शकतात। आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्यावी। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की एखाद्या गोष्टीवर विचार केल्यानं तुम्ही मनातल्या मनात प्रसन्न व्हाल। एखाद्या नवीन व्यवसायामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता, ज्यातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो। एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचं तुम्ही नियोजन कराल किंवा मंदिरामध्ये महाप्रसाद आयोजित करण्याचं निश्चित कराल। आज जर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला मित्रांकडून मदत मिळू शकेल। आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही आज संकटमोचक गणेश स्तोत्राचं पठण करावं। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की जमिनीशी संबंधित एखादा वाद न्यायालयामध्ये सुरू असेल तर तुम्हाला त्यामध्ये आज यश मिळेल आणि तुम्ही हा खटला जिंकू शकता। यातून तुम्हाला धनलाभही होईल। आज शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो, पण घरातील ज्येष्ठांच्या हुशारीमुळे हा वाद मिटेल। जर तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आजचा दिवस फार शुभ आहे। आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही सकाळी सूर्यनारायणाला तांब्याच्या पात्रातून अर्धे अर्पण करा। आता पुढची रास वृश्चिक रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस थोडा त्रासाचा असेल। एखाद्या विषयावरून तुमचं मन चिंतेत राहील। एखाद्या गंभीर आजारामुळे तुमचं शरीर आज कमकुवत राहील, त्यामुळे एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या, अन्यथा आज आजार बळावू शकतो। आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून दुःखद बातमी येऊ शकते। आज नशीब 77% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही दररोज शेवटची भाकरी काळ्या श्वानाला खायला द्यावी। आता पुढची रास धनुरास। श्री गणेशजी सांगतात की आज काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीमुळे तुम्ही मानसिक तणावात राहाल। तुमचं मन इतर विषयांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे भीती कमी होईल आणि मानसिक शांती मिळेल। वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे। आज नशीब 65% तुमच्या बाजूनं राहील। तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्यावी। आता पुढची रास मकर रास।
श्री गणेशजी सांगतात, तुम्ही जर व्यवसायामध्ये असाल तर व्यवसाय विस्तारासाठी आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. यातून तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्हाला आई वडील, भाऊ बहीण यांच्याकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. तुमचा जोडीदार या अपेक्षांना आज पात्र ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायीला गूळ खायला द्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आजचा दिवस फार चांगला असणार आहे. जर तुम्ही एखादा व्यापार करत असाल तर त्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमचं आणि जोडीदाराचं आरोग्य चांगलं राहील, त्यामुळे तुम्ही संतुष्ट राहाल. कुटुंबामध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेले मतभेद संपण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करावं. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कष्टप्रद असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे तुम्ही चिंतेत असाल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा त्रासाचा असेल. तुमच्या प्रिय मित्रासोबत आज तुमचा वाद होऊ शकतो. हा वाद मतभेदांपर्यंत जाऊ शकतो आणि यामुळे घरातील ज्येष्ठ उदास राहतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्ध्य अर्पण करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य हे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग मित्रांनो, मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की सगळ्यांचा दिवस आज चांगला जाओ. धन्यवाद.